देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। सर्वप्रथम मी जत तालुका रहिवाशी सर्वांचं आभार मानतो, तुमचं पत्रकांचा आभार मानतो। जो तुम्ही प्रश्न विचारला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्ही बोललात जे आवडता विषय म्हणजे जत, जत तालुक्यावर विशेष त्यांचं प्रेम होतं, त्यांच्याच विचाराचे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब यांनी मला खास करून बोलवून 288 पैकी सर्वात पहिली माझी नियुक्ती जत तालुका म्हणून त्यांनी केली। हे ते विचार म्हणजे बाळासाहेबांचे विचारच आमच्यामध्ये आहेत शिंदे साहेबांमुळे। आणि जो विचार करून तुम्ही बघितलं, मागच्या 3-3.5 महिन्यापूर्वी त्यांनी जो महाराष्ट्रात किंवा भारतात एक ऐतिहासिक पाऊल उचललं, त्याच पावलाच्या पहिल्या ह्याच्या टप्प्यामध्ये जत तालुक्याची माझ्यावर जबाबदारी जी दिली ते त्यामधलंच तुम्ही भाग्य माना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जत तालुक्यावर जो दुष्काळाचा तुम्ही जो प्रश्न विचारला, तर 100% आता बरेचसे मी आता जेवढा अभ्यास केला जत तालुक्यामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून पाण्याविषयावरच आमदार होतो, पाण्याविषयावर राजकारण चाललंय, तर आताही मी येऊन तेच राजकारण करणं हे उचित ठरणार नाही। मी काम करून दाखवणार, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी माझी या विषयावर चर्चा झालेली आहे, तर काम करून दाखवणार, काम झाल्यानंतरच तुम्हाला कळणार की आम्ही न्याय देणार की नाही। मानांकित औद्योगिक वसाहत आहे, त्यासाठी 100% सांगली जिल्ह्याला लागूनच कोल्हापूर जिल्हा आहे, तुमच्या तालुक्याला लागून बाकी इकडे माळशिरस खाली सांगोला या ठिकाणी आपण बघतोय की 5 तारीख MIDC सगळ्या योजना स्कीम आहेत वेलकम सगळे करत असताना, जत तालुक्यात एवढी मोठी वस्ती असताना, एवढं मोठं सगळं लँड असताना, सर्व असताना इथे आपण का नाही करू शकू ह्याची मला खंत आहे। आणि या खंतेतून मी गेल्या आठवड्यातच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब आणि सचिव विपिन कुमार शर्मा यांच्याशी माझी चर्चाही झाली, तर एवढ्या येत्या काळामध्ये महिन्याभरातच आमचे सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंद पवार, तालुका प्रमुख मोहाळे साहेब आणि उपजिल्हा प्रमुख संभा कुल्ला यांना घेऊन एक आम्ही संयुक्त बैठक लावणार आहोत इकडचे कलेक्टर, येत्या एका 1.5 महिन्यामध्येच आपण हा कसं काय मार्गे लावू, कसं पुढे जाता येईल या संदर्भात तुम्हाला माहिती आम्ही स्थापन झाल्यानंतर आपण संपर्क प्रमुख म्हणून जतची जबाबदारी आली, तर जतमध्ये काय राजकीय पुढे काय असणार आहे आपल्या पक्षाची भूमिका? सर्वात प्रथम जतमध्ये कार्यकर्ते आम्ही बघितले तर फार चांगले आहेत, बाळासाहेबांची शिवसेना जी बाळासाहेबांचे विचारांशी धर्मवीर आनंदिके साहेबांच्या विचारांशी निगडीत असून आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सर्व आलेले आहेत 80-90% लोक, तर इथे बघत असताना यांना फक्त बळ देण्याचा एक विषय आहे, तर शिंदे साहेबांनी जी माझी नियुक्ती केली असेल ते काही विचार धरूनच केली असेल म्हणून सर्वात प्रथम येत्या 1-2 महिन्यामध्ये आपण संपर्क कार्यालय जे तालुक्याला लागणार किंवा विधानसभेला लागणार आणि उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून आपण ती लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। दुसरं गाव तिथे शाखा, आपण प्रत्येक गावामध्ये शाखा, प्रत्येक नगरपालिका जत नगरपालिका आहे, प्रत्येक वॉर्डामध्ये आपण शाखा प्रमुख पासून सर्व पद आपण चांगल्या प्रकारची मुलं, महिला आघाडी, युवा सेना तिन्ही प्रकारचे आपण सगळे संघटनाला आपण बळ देणार आहोत आणि जास्तीत जास्त कसे कार्यकर्ते वाढतील आणि प्रत्येक घरापर्यंत आपण कसं पोहोचेल या मोहिमेमध्ये स्वतः मी संपर्क होऊन असल्यामुळे आता गेस्ट हाऊस आणि रेस्ट हाऊस पुरतं मर्यादित नसणार, मीही वाड्यांवर वस्तींवर तालुका प्रमुख, वाड्याध्यक्ष, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, युवा सेना प्रमुख या सर्वांबरोबर मीही त्यांच्याबरोबर स्वतः फिरणार आहे। आणि त्याचबरोबर येत्या काळात काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका योजल्या आहेत शासनाने, 5 वर्ष आता पूर्ण होत झालेले आहेत तर सर्व 81-82 नगर ग्रामपंचायत आहेत तर सर्व आम्ही स्वबळावर लढतो। आता पहिल्या दौऱ्यामध्येच येत असताना बरेचसे माझे स्वागत वगैरे सर्व होत असताना एक
अभ्यास केला तर एक लक्षात आलं की इथले काही अधिकारी असतील जे कलेक्टर प्रशासन विभागाचे असतील, जे प्रांत ऑफिस मधले असतील, जे तहसीलदार असतील, जे तलाठी असतील आणि पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडून इकडच्या नागरिकांना दुजाभाव असं होत आहे असं मला जाणवत आहे. तर ही नक्कीच वरिष्ठांपर्यंत, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट जाणार आणि ह्याच्यावर काय निर्णय शिंदेसाहेब देतील. हा माणूस शिंदेसाहेब 22 तास 20 तास काम करणारा माणूस आहे, याचे परिणाम तुम्हाला येत्या काही दिवसात 100% दिसणार. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.